पक्षींच्या अवैध उत्खननामुळे गावातील लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। कारण केला जाणारा ब्लास्ट ज्यामुळे गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत तर काही घरं पडण्याच्या अवस्थेत झाले आहे। थेट आपण जाऊयात तेथील लोकांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्यात, पाहूया त्यांनी काय म्हटलंय। तुमचं नाव? माझं नाव कोमल पाटील। खदाणच्या मुद्द्यासंदर्भात ग्रामस्थांचा विरोध आहे, एकंदरीत या खदाणीमुळे तुम्हाला काय काय त्रास होतो? सर्वात मोठी समस्या आमची ही आहे की सर्वांच्या घरांना मोस्टली तडे गेले आहेत। आता गावातील लोकांनी काटकसर करून कर्ज काढून स्वतःची घरं बांधली आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, लोकांना आता सर्वात जास्त खर्च करावा लागतो घराच्या मागे। वरून COVID-19 चालू असल्यामुळे लोकांच्या खूप जास्त गावातील लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत। का तर लोकल ट्रेन बंद आहेत, लोकांची अपडाऊन पूर्णपणे बंद आहे। तर सगळ्या लोक खदानीविषयी बोलत आहेत, आपल्याला काय समस्यांना सामोरे जावं लागतं या खदानीमुळे? खदानीमुळे घराला फाटी गेल्या, घराला फाटी गेल्या, काहींची भिंतीने लाद्या वगैरे फाटून सर्व पूर्ण गेल्यात। हादले बसतात तर खिडक्या सुद्धा हालतात, दरवाजे वगैरे हालतात करतात, त्याच्यामुळे सर्व हालते पूर्ण तडा गेलेला आहे। ते पण सांगितलेलं आहे असं मोर्चे घेऊन किती वेळा आम्ही 2-3 वेळा गेलेल्या आहेत लेडीज, तर त्याचं काय? या खड्ड्यामुळे तुमच्या घराला कोणत्या प्रकारे नुकसान झालं? मी सौ वर्षा सदानंद पाटील, आम्ही श्री महालक्ष्मी गटात आहे मी आणि म्हणजे सदस्य आहे। आम्ही असं 30-40 हजार रुपयाचा आम्ही कर्ज घेऊन ना आमचे असं किचनला घराला कामं केले आम्ही गेल्या वर्षी, आणि लगेच या खदानमुळे फाटी गेल्या, ह्याच्यामुळे केवढं नुकसान झालं। आम्ही जाऊन त्यांना सांगितलं, नाही असं नाही सांगितलं, असं सांगितलं पण ते लोक काय ऐकत नाही। हेच माझी मोर्चा घेऊन कधी गेलेले मोर्चा घेऊन गेलो म्हणजे आम्ही मे महिन्यात गेलेलो, तर त्यांना आम्ही सांगितलं का आम्हाला त्रास होतो खदानीपासून, तुम्ही खदान बंद करा। तर तो काय बोलला, आमचा बिलच नाही होत, दुसऱ्यांचा होतो। त्याच्याकडे गेलो मोर्चा घेऊन तर तो सांगते आमचा नाही होत, त्याचा होतो। सर तुम्हाला सामोरं जावं लागतं खदानीमुळे, आमची काय नक्की समस्या आहे? आमची दोन खासरा लावत नाही, जवळपासून खदान खोलले त्यापासून सगळी दगड माती सगळी खासरात आलेली आहे आणि सगळं खांडी पडल्या तिकडे। म्हणजे शेताबद्दल बोलताय? हो शेताबद्दल। आता शेती करताय की शेती बंद केली? दोन खासरं दोन बंद आहेत, लावत नाही त्यापासून, दगड पडल्यामुळे ती नापीक झाली। हा हो, आणि सगळे ओल व्हायला पाणी पुरा सगळं शेतातून येतो आमच्या तिकडून। आम्ही काय करणार घराबद्दल, ते काचा हादलतात ना खिडक्या वगैरे सुरून भरल्यावर, मग ती प्रशासनाकडे कोणती माग असेल? मागणी एवढीच आहे की खण बंद कायमचीच बंद करावी, पूर्णतः बंद। तुझी मागणी काय? माझी मागणी ही आहे की ग्राम जी ही आहे खदान आहे ती खदान पूर्णपणे बंद झाली पाहिजे, त्याच्यामुळे गावकऱ्यांना जी शेतजमीन आहे ते शेतजमिनीचं नुकसान होत आहे। पाणी वाव आत्ताची भूमिका अशी आहे की जवळजवळ आम्ही 2-3 वर्ष झाली म्हणजे गावकऱ्यांचा अर्ज देत होतो ग्रामपंचायतीला आणि तहसीलदार ऑफिसला। मागच्या 2 तारखेचा जो अर्ज दिला गावकऱ्यांच्या सहाय्या घेऊन, त्याच्या रेफरन्सवर कलेक्टरने जिल्हाधिकाऱ्याने 5-9 आदेश काढले की ही सदर दगडखान ही बेकायदेशीर आणि असुरक्षित आहे, आणि की ही सदर आदेश देण्यात येत आहे की दगडखान बंद करण्यात यावी। परत जर 10 दिवसांनी ते जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभेला लेटर पाठवलं आणि त्याच्यात असा हे केला की ही सरकारी कामासाठी देण्यात यावी। मग तेच मला प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही 5 ऑक्टोबरला अर्ज काढतात की खाजगी कामासाठी ही बेकायदेशीर आणि असुरक्षित आहे, तस आता एकत्रित तुझी मागणी काय गावाच्या वतीने, तुझी मागणी काय? अशीच मागणी आहे की पूर्णपणे गाव मुक्त होय ह्या खदाणीच्या त्रासापासून ही शासन। आजचा जो खदाणीचा मुद्दा आहे याबद्दल आपण काय सांगू? विठ्ठलवाडी मांडा ग्रामपंचायतीमध्ये मौजे विठ्ठलवाडी हे जवळजवळ 100% आगरी समाजाचं गाव आहे। ह्या गावातील ग्रामस्थ आगरी सेनेच्या कार्यालयामध्ये आले, त्यांनी हा दगडखाण्याचा विषय तो कैलास पाटील साहेबांना सांगितला, तो मी पण समजून घेतला। स्पष्ट आदेश शासनाने दिलेले आहेत, 5 ऑक्टोबर 2020 रोजी सदर दगडखाण बंद करण्यात यावी हे शासनाने स्वतः स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीला पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी COVID-19 ग्रामसभा बंद असताना मासिक सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आणि त्या मासिक सभेमध्ये हा प्रस्ताव ठराव मंजूर करण्यासाठी सांगितला। परंतु मुळात असं आहे की जवळजवळ 150-200 ग्रामस्थांच्या अर्ज गेल्यानंतर हा खाणपट्टा बंद झाला आहे।
म्हणजे जो विषय ग्रामसभेच्या ठरावानुसार जो विषय शासनाने ज्याच्यावर आदेश दिले आणि जे खणपट्टा बंद केला त्या विषयाला पुन्हा मासिक सभेमध्ये आणण्याचा हा म्हणजे द्राविडी प्राणायाम करणं हे योग्य नाही आणि ते कुठल्याही घटनेला अनुसरून नाही। ग्रामसभा ही गावाची सर्वोच्च संस्था असते आणि ग्रामसभेमध्ये एकदा ठराव मंजूर झाल्यानंतर ती परत मासिक सभेचा ठराव मागणं ही गोष्ट चुकीची आहे आणि मासिक सभा जर मासिक सभेमध्ये मला वाटतं 6 किंवा 7 सदस्यांच्या उपस्थितीमध्ये कुठलाही ठराव बनवून जर तुम्ही तो इम्प्लिमेंट करणार असाल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे। कारण आत्ता पण तुम्ही समोर पाहताय 200-250-300 पूर्ण गावच एका बदला विरोधात आहे आणि तुम्ही जर 4 सदस्यांना हाताशी धरून कुठला तरी निर्णय त्यांच्यावर थोपवणार असाल तर ते निषेधार आहे आणि आम्ही अग्रसेनेच्या वतीने त्याचा निषेध व्यक्त करतो। ग्रामपंचायत गुडीधर काय सांगाल, या गावांना खदानीच्या समस्यांना खूप मोठं सामोरं जावं लागतंय आणि अग्रसेना आणि तुम्ही स्वतः इथं उपस्थित आहात, लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात, एकंदरीत अग्रसेनेच्या वतीने कोणती भूमिका करण्यात येईल आणि यांना खदानी मुक्त होतील? कसं आहे, गाववाल्यांना जे पाहिजे ते अग्रसेना देणार कोणी असो, मग आम्ही कलेक्टर साहेबांना आता निवेदन इमिजिएटली देतो आहे, ॲडिशनल कलेक्टरना देतो आहे, प्रांतांना देतो आहे की जी क्वारी कलेक्टरनी 15 दिवसापूर्वी बंद केलेली, ज्या क्वारीचं त्यांनी क्लिअर कट बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत, मग ती क्वारी परत चालू करण्याचा का अट्टहास की 15 दिवसात किंवा 10 दिवसात असं काय झालं की कलेक्टर साहेबांना ही क्वारी परत चालू करावीशी वाटते? एक तुम्हीच डायरेक्शन दिलेलं की ही क्वारी बंद करा की ह्या ह्या अटी शर्तीचा भंग केलेला आहे, त्यांच्याकडे इन्व्हायरमेंट NOC नाही आहे, मग असं काय झालं की परत ती क्वारी 8 दिवसामध्ये त्याच्यात एवढं काय आहे की ती इमिजिएटली कलेक्टरना चालू करावीशी वाटते? माझं कलेक्टर साहेबांना निवेदन आहे की जे माझ्या भूमिपुत्रांना पाहिजे ते झालं पाहिजे, आम्ही कोणतीही लॉ ऑर्डर शांततेने काम करणारे आम्ही आहोत, कोणतीही लॉ ऑर्डर हातात घेणार नाहीत, पण जर माझ्या समाजावर अन्याय होत असेल आणि जबरदस्ती कोणती गोष्ट करण्याचा घाट जर शासनाने कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घातला असेल तर अग्रसेना ते होऊन देणार नाही। जर प्रशासनाने आपल्या मागण्या फेटाळल्या तर पुढची अग्रसेनेची भूमिका कोणती असेल? आम्ही अग्रहिंगा दाखवू, दुसरं काय, सिंपल। आज सकाळी दाखवलं, सकाळी कॉरिडोर बंद करून आलो, इकडे तेच करायला लागेल, झोपायला लागेल, इकडे तयारच नाही, माझ्या महिला बळकट आहेत, इकडे सक्षम आहेत, काय विषय नाही। आगरी समाजाच्या गावात आगरी समाजाच्या लोकांना जे पाहिजे, आगरी असेल, कोळी असेल, आदिवासी, त्यांना जे पाहिजे तेच शासनाने दिले पाहिजे, हा मताचे आम्ही आहोत। आणि जे लीगल आहे ना, तुम्ही बघा या काय परिस्थिती आहे, बघा, आणि तुम्ही ऑर्डर दिलेली आहे हो, 15 दिवसापूर्वी तुम्ही ऑर्डर दिलेली आहे, मग काय परत अट्टहास त्याचा? इकडे लिहिलेलं आहे काहीतरी, वाचा। तुम्हाला असं कुठेतरी वाटते की शासनाची कुठेतरी लगेबांधी होऊ शकते? 100% बघू आता काय होतं, पण एक मी आश्वासन देतो, माझ्या सगळ्या भगिनींना आश्वासन देतो, ती क्वारी चालू होऊन देणार नाही, हे अग्रसेनेचा शब्द आहे का।